पहिला चेंडू आणि इथे मात्र स्लिम मिडॉनच्या दिशेने एक सोपा झेल देऊन मात्र अनिल बॅक टू द पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी कल्पेश, मात्र पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिलाय इथे फलंदाजी करणाऱ्या निंबवली संघाला. निंबवली संघाने मात्र टॉस जिंकून बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र नक्कीच इथं मात्र जबरदस्त चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल, मात्र प्रत्येक चेंडूवर पहा या 11-11 खेळाडूंच्या तोंडातून आवाज येतो, कारण सामना तितकाच महत्त्वाचा आहे. निंबवली विपक्ष वरप, जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच इथून एक चमचमती गोल्डन ट्रॉफी मात्र नक्कीच आपल्या घरी घेऊन जाईल. आपल्या गावामध्ये मात्र जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मात्र लँड झाल्यानंतर थोडासा खाली जरूर राहिला, पूर्णपणे बीट झाले. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू स्वेअर फेकला, त्यानंतर विकेट अनिलला बाद केलं आणि पुन्हा 2 चेंडू डॉट फेकलेत. म्हणजे पूर्णपणे पॉवरप्लेच्या षटकामध्ये वर्चस्व दाखवलंय आतापर्यंत कल्पेशने. ज्या कल्पेशने या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला आहे, पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि त्यानंतर संदेशने देखील चांगल्या धावा कुठल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील एक जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. आता मात्र पॉईंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण जरूर होतं, मात्र थोडेसे फंबल झाले, मात्र एक धाव घेण्याचा अवधी जरूर मिळाला या फलंदाज या बॅटमन आबाला. त्यानं आबाने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली स्फोटक खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर हा वरप संघ इथपर्यंत येऊन ठेपलाय. मात्र आशा असतील या खेळाडूवर, मात्र पूर्णपणे अनिल दोन्ही सामन्यामध्ये अपयशी ठरला. पहिल्या सामन्यामध्ये त्या अनिलने चांगला खेळ दाखवला होता, या अगोदरच्या सामन्यामध्ये अनिल पूर्णपणे 0 बाद झाला, यानंतर या सामन्यात देखील 0 बाद झाला, त्यानंतर आबाने मात्र जबाबदारी स्वीकारली. हिरा मात्र थोडेसे मागे आले, रूम बनवण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा मानस होता, मात्र पूर्णपणे बीट झाले. डॉट बॉल बॅक टू बॅक ह्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 डॉट फेकलेत, 1 विकेट आणि 1 सिंगल आणि 1 स्वेअर. म्हणजे विचार केला तर 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त. संध्याकाळच्या 17 मात्र आग ओकणारी गोलंदाजी म्हणता येईल या कल्पेशच्या माध्यमातून, कारण पॉवरप्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना. पुन्हा एकदा डॉट बॉल, ओ हो हो, जबरदस्त गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. इथं पहिलं पॉवरप्लेचं षटक पूर्ण होते, धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. चिरोबा प्रसन्न, अचानक रिटर्न्स, 4747 ग्रुप मोहोली चषक 2020 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, 4 दिवसीय स्पर्धा, अप्रतिम आयोजन. नक्कीच 32 संघ या स्पर्धेत सहभाग नोंदवतील, मात्र आजच्या दिवसामध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला. इथपर्यंत मात्र 2 संघ आलेत, निंबवली आणि वरप. मात्र कोणता संघ नक्कीच क्वालिफाय होईल टॉप 4 साठी, मात्र जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच ह्या स्पर्धेतून एक चमचमती गोल्डन ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल, आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी. मात्र गोलंदाजी मार्कवर मनीष,
पॉवरपेचं बंधन विखुरलेलं. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लाँग लेग सिलेक्शन होतं, मात्र पूर्णपणे जर पाहिलं तर लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंच आम्हाला कॉल देतात, वाईट बॉल. बोनसने धावसंख्या पुढे सरकेल, धावा येतात 3. मनीष पुन्हा एकदा इथे पाहायचं, नो मॅन्स, मात्र डीप मिड विकेटचा खेळाडू झेलखाली आलाय. इथे आणखी एका विकेटचं पतन. आबा बॅक टू द पवेलियन. मी ती आणि क्रिकेट, नक्कीच एक चांगली कविता कुणाल दातेंच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकतो, ऐकली आणि व्हायरल देखील खूप झाली. आणि ती कविता नक्कीच आपण सर्वांना ऐकायला आवडेल अशी ही कविता. ज्यावेळी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आलाय, मात्र बॅकअप चांगले पाहायला मिळते. 2 धावा देखील इथे कम्प्लीट केल्या जात आहेत सातत्याने. जर आपण पाहिलं तर ज्यावेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी मात्र सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जातं आहे या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. खरं अनिल आणि आबा पास झाल्यानंतर मोठे फटके जरूर पाहायला मिळत नाही आहे, मात्र त्यानंतर आतिश आणि चेतनने एक सावध पवित्रा स्वीकारलाय. मैदानामध्ये पुन्हा एकदा फटक्याचा दिलाय, वाडीश लॉगांच्या दिशेने लॉगांचा खेळाडू आलाय. एका आत्ता चेंडू फील केला गेला, मात्र इथे फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पाहिली तर 8 येऊन ठेपते. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. 6 धावा येत आहेत. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर डीपला पाहायला मिळतो. यावेळी मोठा फटका, जबरदस्त ताकद, नजाकत आणि टायमिंग देखील पाहायला मिळतं. षटकार. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मैदानात नुसता दिसलो तरी लागते मला छळायला. मला बोलते सांग रात्री कधी करू चॅटिंग. मी विचारामध्ये असतो पहिली बॅटिंग की फिल्डिंग. ती नेहमी माझ्या विचारात असताना बसताना घासताना भांडी. मी विचारात
असतो तेव्हा कशी उडवायची ती आबाची दांडी. मला म्हणते छान आहे भेटायला काळोख्याखालची ती बिल्डिंग. मी ह्या टेन्शनमध्ये असतो की कशी लावायची वरपच्या खेळाडूंसाठी फिल्डिंग. मला म्हणते बघते होते का ह्या ड्रेसवरची ओढणी मॅच. मी विचारतो पाहिलीस का पकडलेली ती आबाची कॅच. मला म्हणते आणना काहीतरी कविता करून गाणे करून. मी मात्र मैदानातच असतो काहीतरी बहाणे करून. शेवटी वैतागुण म्हणते नुसतं क्रिकेट. काही विचार करतोस का माझा. मीही मग ठामपणे बोलतो अगं तूच आयुष्य माझं पण क्रिकेट श्वास आहे ग माझा. नक्कीच ही कविता नक्कीच कोणाला दातेनी सर्व क्रीडा रसिकांना समर्पित केलेली. मात्र इथे नवीन उरता पहिला चेंडू फुलटॉच चेंडू होता. इथे मात्र मिडविकेटच्या दिशेने वन बाउन्स फील केला गेला आहे. दोन धावा मिळतील नाही फक्त सिंगल मिळेल आणि एका धावेने 16 धावा. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघ दोन दोन सामने जिंकून पुढे सरकलेत निंबवली आणि वरप. मात्र जो संघ जिंकेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल. पवन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सेकंड लास्ट ओव्हरचा पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक असेल आतिश. फुलटॉच चेंडू जबरदस्त फटका. ताकद पहा किती वेगवान कार्पेटच्या माध्यमातून बॉर्डरच्या बाहेर चौकार. हॅलो. इथे मात्र नक्कीच प्रयत्न चांगला होता. मात्र जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. खरं सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा आलेला क्षण सुंदर करा. कारण क्षण हा खूप महत्त्वाचा असतो आणि सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. यावेळी वरप संघासाठी खरं अस्तित्वाची लढाई कीर्ती मानाची लढाई. म्हणतो कोणता संघ हा अस्तित्व राखेल कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपला कीर्तिमान राखण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ तितकेच मातब्बर दोन्ही संघ तितकेच ताकदवर. निंबवली विपक्ष वरप आजच्या दिवसातीला अंतिम सामना मात्र मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. आतिश मात्र पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळतोय. तर या चेंडूवर आलेला तो चौकार धावसंख्येला आकार देऊन जातोय 20-20. पुढचा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र अप्परकटच्या माध्यमातून वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार चौकार. कुटण्यासाठी आतिशा बॅटमध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार धावसंख्या 24. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू समोर येईल उचलेल तोपर्यंत दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कम्प्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आतिश आणि दुसऱ्या बाजूला चेतन. चांगली साझेदारी जरूर या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर विचार केला तर
3 या धावसंख्येवर दोन्ही फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी 23 धावांची पार्टनरशिप भागीदारी इथे मेंटेन राखली गेली या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ, पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू झेल खाली आणि चूक होणार नाही, फलंदाज आउट. हॅलो, नक्कीच सध्या आपण एक लेख क्रिकेटच्या विरोधात आपण व्हायरल होताना पाहिला की तरुण वर्ग बिघडलाय, मात्र या क्रिकेटने आम्हाला काय दिलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा टॉपेज चाटून पॉईंटचा हो प्रयत्न चांगला केला होता, मात्र झेल गॅदर करू शकला नाहीये. म्हणजे सिंगल जरूर इथे कम्प्लीट केली जाईल. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहिली तर 27. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 स्कोरबोर्ड पाहायला मिळते. नक्की सातत्याने आपण पाहिलंय की क्रिकेटने आम्हाला काय दिले असा प्रश्न अनेक वेळा पडतोय, मात्र ह्याच क्रिकेटने अभिमानाने प्रत्येक स्पर्धेला तिरंग्याला सलामी देणं आणि भारत मातेचा जल्लोष करतो हे दिलंय आम्हाला क्रिकेटने. DJ सुरात आई एकविरा, शिवाजी महाराज आणि साईबाबा यांचा गाण्यांवर बेधुंद होऊन नाचतो हे दिलंय क्रिकेटनं. जाती धर्म आणि मतभेदाने विखुरलेली मनं क्रिकेटसाठी एकत्र येत आहेत हे दिलंय क्रिकेटनं. नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी खेळण्याचा अभिमान बाळगतो हे दिलंय क्रिकेटनं. क्रिकेट म्हणजे तरुणाला प्रभावित करणारा हा खेळ, लहान थोरांच्या सुवर्णमध्ये साधत तरुणच साधतात खेळाचा हा खरा मेळ. युवा म्हणजे सळसळतं रक्त, क्रिकेटला नवसंजीवनी देणार भक्त. मात्र इथे पाहायचंय शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय मयूर गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र हवेमध्ये जरूर चेंडू आहे, वाईड श्लॉंगन आणि मिडविकेटच्या बरोबर चेंडूमध्ये फील्ड केला गेला, मात्र तोपर्यंत 2 धावा देखील इथे कम्प्लीट होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा 29. आतिश देखील बाद झाला. आता मात्र चेतन आणि निनाद 5 क्रमांकावर आलाय. अजून जर आपण विचार केला तर वरप संघाच्या इनिंगचे 5 चेंडू बाकी आहेत, मात्र 5 चेंडूमध्ये किती धाबा एकवटल्या जातात हे देखील पाहणं वरप संघासाठी महत्त्वाचं असेल. कही पे निगाहे कही पे निशाणा, मिडविकेटच्या दिशेने गेलेला हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून फील्ड झाला गेला आणि फक्त सिंगल मिळेल्या बॉलवर या चेंडूवर आणि सिंगलने धावसंख्या 30 चांगली सुरुवात. गोलंदाज कमलेशने फक्त 2 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर दोन्ही षटकावर मात्र गोलंदाजाने मार खाल्ला, त्यानंतर मयूर स्लॉगवरचं षटक हाताळतोय. आतापर्यंत ती 2 चेंडू फेकलेत, यावेळी मात्र चेंडू निघून जातो लॉंग लेगच्या दिशेने. खेळाडू तिथे आलाय, मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. एक व्यूहरचना बांधणी देखील चांगली या निंबोली संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. 5 खेळाडू 30-yard सर्कलच्या बाहेर आणि ऑनसाईड जर आपण पाहिली तर पूर्णपणे डीपला पाहायला मिळते. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग
डीपला शॉट फाइन लेग थर्ड्या सर्कल मध्ये. आता मात्र मोठा फटका जागेवरून खेळलेत बिग 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 सिक्स. इथे मात्र चेतनच्या बॅटमधनं दुसरा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येला वेग येतोय 37 धावा. मात्र इथे करणारे तुम्ही आम्ही बोलणारे शंख. इथे मात्र अटॅक करतोय चेतन. शेवटच्या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर दाखवला गेलाय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच जास्त बॉन्डलेनच्या बाहेर. अचानक रिटर्न्स 4747 ग्रुप मोहली चषक 20-20 या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. त्या आयोजकांचं देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र विनोददादा पाटील त्यांनी देखील आज आम्हाला या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांचं देखील आभार. या DJ ने आमच्या आवाजाची काळजी घेतली. त्यांचं देखील आभार. शेवटचं चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र मिसटाईम झालाय. ओहो झेल जरूर हातामध्ये विसावला होता आणि डायरेक्ट हिट देखील इथे मिस केला गेला आणि तिसरी धाव देखील तितक्याच वेगात कंप्लीट केली गेली. 3 धावा देखील पूर्ण होतात आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. फलंदाज बाद होईल. मात्र धावा इथे 3 जरूर मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर स्कोअर बोर्डवर 46 नक्कीच. त्या सर्वांचं आभार मानतो. DJ ऋषी त्यांचं देखील आभार आणि आमच्या समवेत आमचे स्कोरर विकास गोंधळे त्यांचं देखील आभार. आमचे समालोचक मित्र विनोददादा पाटील त्यांचं देखील आभार आणि TenCric तुषार मात्रे असतील अभिषेक कामंत त्यांचं देखील खूप खूप आभार आणि पंच हेमंत शेट्टी शापूर त्याचबरोबर राकेश शाह कल्याण त्यांचं देखील खूप खूप आभार कारण या स्पर्धेत आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आयोजकांचं आणि विनोददादा पाटील समालोचक भोपर त्यांचं देखील आभार मानतो आणि मी तुर्तास आज पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेतून तुमची रजा घेतो आणि नक्कीच आम्ही आपण ऐकणार आहोत पुढचा आवाज असेल जे आमचे मित्र विनोददादा पाटील. धन्यवाद. हॅलो. हॅलो ठीक. मगाशी BMW चं गाणं तुम्ही ऐकलं होतं ऑडी आणि विराट कोहलीने आताच मागच्याच महिन्यामध्ये ऑडी Q8 ही गाडी घेतलेली आहे. त्याची किंमत 1,33,00,000 आहे आणि खरं तर जर्मनीचं लक्झरियस मॉडेल आहे आणि
च्या गाडीच्या लॉन्च जेव्हा वेळेस त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याने पहिली गाडी तिथून उचलली आणि एक विक्रम देखील त्याने पूर्ण केला. ओया मॅचच्या दिशेने सामना सुरू होत आहे. द्वितीय सत्राला निंबोली संघाला 47 धावा करायच्या आहेत विजयासाठी. वरप संघाला 46 धावसंख्येवरती त्याने रोखलेले आहे. वरप संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि निंबोली संघाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. आजच्या दिवसातील अखेरची लढत आहे. जो संघ जिंकेल किमान एक पारितोषिक तो इथून नक्कीच घेऊन जाईल, कारण 4 पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक अशी ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक अशी ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 रुपये व आकर्षक अशी ट्रॉफी आहे. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील 10,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक अशी ट्रॉफी आहे. म्हणजे इथून जो संघ जिंकेल तो संघ इथून रिकाम्या हाती जाणार नाही, काहीतरी घेऊन जाईल. मग ते 10,000 असू शकतील, 25,000 असतील किंवा 51,000 असतील. म्हणजे जसे जसे ते पुढे सामना जिंकतील तशी तशी त्यांना त्यांच्या पारितोषिकामध्ये वाढ देखील होईल. पण बघूया इथून कोण विजय संपादित करतोय. 47 धावा करायचे आहेत. या दोन्ही संघाने भरपूर परिश्रम घेतले आहेत पर्यंत पोहोचण्यासाठी. आपण पाहिलं तर निंबोली संघाने पहिल्या सामन्यात मानवलीसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी मोहिलीला घरच्याच मैदानामध्ये पराभूत केला. तर वरप संघाचा आपण विचार केला तर वरप संघाने देखील पहिल्या सामन्यामध्ये गुरवली या संघाला पराभूत केला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी मस्कलसारख्या एक ताकदवर संघाला पराभूत केला. आणि आता मात्र हे दोन संघ तिसऱ्या लढतीमध्ये म्हणजे उपउपांत्य फेरीची लढत आहे, क्वार्टर फायनल आहे. इथून जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये सुपर फोरमध्ये दाखल होईल. पण तो संघ कोणता असेल हे येणारं सत्र, येणारी 4 षटकं ठरवतील. 47 धावा करायचे आहेत निंबोली संघाला. वरप संघ ज्याने आज खूप जबरदस्त बॅटिंग केली पण या सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी तितकीशी चांगली राहिली नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 46 धावा आहेत पण ही फायटिंग टोटल आहे. 4 षटकांमध्ये 46 धावा ही धावसंख्या कमी लेखून चालणार नाही आणि गोलंदाजी चांगली आहे वरप संघाची. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. तर निंबवली संघ देखील बघूया कशाप्रकारे उत्तर देतोय. हा चेंडू, पहिला चेंडू फिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओवर द लाईन, चौकार. पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट केला कल्पेशने आणि हा पहिला चेंडू ओव्हरपिच होता. पाहिलं होतं लॉंग ऑनला कुणीही नाही आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत असताना चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावला आहे. आणि आता मात्र जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता त्याला मात्र लॉंग ऑनला आणलेले क्षेत्ररक्षणात बदल झालेला आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल डीप मिडविकेटला आहे. इनफील्डमध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर आपण बघितलं एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला आहे, एक शॉर्ट कव्हरला आहे, एक मिड ऑफला आहे. अशी व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. फलंदाज बाद होतोय, कल्पेशला विश्वास बसत नाही की आज झेल टिपलाय. चौकारानंतर काय कमबॅक केलं गोलंदाज या ठिकाणी आपण मात्र मंदार नाही. चैतन्य मात्र इथे अप्रतिम झेल टिपलेला आहे. अविश्वसनीय असा झेल होता आणि इथे मात्र कल्पेशला रस्ता दाखवला आहे डगआउटचा. मैदानावरती नवीन फलंदाज सौरभ येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मंदार. हा चेंडू ऑफ स्टंपवरती होता, अत्यंत चांगली गोलंदाजी होताना दिसते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, स्वतःवरती दबाव येऊ दिला नाही, डगमगले नाही. ते मात्र नंतरचे दोन चेंडू अप्रतिम हाताळले. कौतुक करेल चैतन्यचं, त्याने अप्रतिम झेल टिपला. शॉर्ट कव्हरला तो तैनात होता. हवेमध्ये झेप घेत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल त्याने टिपला आणि ते पहिला धक्का दिला खरं तर निंबोली या संघाला कल्पेच्या रूपाने. गोलंदाज ठिकाणी सज्ज होते. पुन्हा एकदा
हा चेंडू यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचा अपील पंचांनी स्वीकारले बघूया. आणि फलंदाज ज्या पावलांनी आले ते सौरभ त्याच पावलांनी माघारी परत आहे. दुसरा धक्का लागतोय निंबवली संघाला. सौरभ या ठिकाणी बाद होत आहे सिल्वर डक वरती. हा लागतोय दुसरा धक्का मैदानावरती निंबवली या संघाला. खूप जबरदस्त कमबॅक पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतरचे मात्र अप्रतिम चेंडू हाताळले. दोन फलंदाजांना बाद केलेले आणि इथे दबाव होता मात्र निंबवली संघावरती. 47 धावा करायच्या आहेत, 4 धावा झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावर येतात सर रोहित चौथ्या क्रमांकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा मंदार. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट रोहितसाठी. पुढचा चेंडू हा चेंडू पायात होता ऑनसाईडला वळवत आहे. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलेपर्यंत दरम्यान एक धाव पूर्ण करत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 5 चेंडूमध्ये फक्त 5 धाव आल्यात. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे आक्रमण झालं असं वाटलं होतं या षटकामध्ये 10 जास्त धावा पाहायला मिळतील, पण सुरेख कमबॅक केला गोलंदाज मंदारने आणि त्यानंतर फक्त 4 चेंडूत एकच धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हा चेंडू यावेळेस मात्र अत्यंत चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपवरती टप्पापर्यंत थोडासा आत देखील येतोय. डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. पहिले षटक संपन्न झाले. धावसंख्या धावपलकावरती 5 आहे. करायचे आहेत अजूनही 42 धावा. विजयासाठी 41 धावा करायचे आहेत आणि 42 धावा करण्यासाठी प्रत्येक षटकात आता 14 धावा हव्यात. आस्किंग रेट रिक्वायर्ड रेट आवश्यक धावांची गती आहे 14.00 प्रति षटकामागे. कारण वरप संघाने 46 धावा केल्या होत्या 4 षटकांमध्ये आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना निंबवली संघाने खरं तर सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर 5 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतात आणि करायचे आहेत इथून 42 धावा विजयासाठी. 18 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण आहे आता मात्र निंबवली संघासमोर. दोन गडी गमावलेले आहेत. सलामीचे फलंदाज कल्पेश बाद झाले, त्यानंतर सौरभ बाद झाले. वनडाऊनचे फलंदाज मैदानावरती मात्र फलंदाज मनीष आणि रोहितची ही जोडी आहे. हा सामना रंगतदार होऊ शकतो. निंबोली संघ देखील एक तुल्यबळ संघ, ताकदवर संघ, एक सामर्थ्यशाली संघ आहे. पण दुसऱ्या बाजूला वरप संघ देखील आजच्या दिवसामध्ये त्यांनी भरपूर संघर्ष केलेले आहे आणि इथपर्यंत पोचून कुठल्याही संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हायला आवडणार नाही. त्यामुळे इथून हे दोन संघ खरं तर जीवाचं रान करतील आणि संघर्ष करताना दिसतील. कारण विजय नक्कीच मागून मिळत नसतो, त्यासाठी लढावं लागतं, झगडावं लागतं, भांडावं लागतं आणि हा संघर्ष मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत विजयासाठी 42 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती फक्त 5 धावा आहेत. त्यामुळे समीकरण आहे, 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कर कृष्णा येत आहेत. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध खेळत आहेत. रोहितच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला आहे पण तितकंच दर्जेदार क्षेत्रक्ष डीपमध्ये होताना दिसते. वरप संघाचं आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज प्रत्येक खेळाडूच्या ठिकाणी नक्की 100% कमिटमेंट देण्यासाठीच प्रत्येकजण मैदानावरती उतरलेलं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि इथे एखादा दुसऱ्याच्या वरती अवलंबून राहून चालत नाही. प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं असतं. गोलंदाजाला 7 क्षेत्रक्षांची हवी आहे, ती 7 जर लाभली तर इथून दबाव टाकता येईल निंबवली संघावरती. धावसंख्या 6. कृष्णा पुन्हा एकदा स्ट्राईक लावेस. मनीष हा चेंडू स्वीप करतायत. फायनलीच्या दिशेने चेंडू निघाला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव पूर्ण गेली आहे आणि खूप चांगला थ्रो येतो डीपमधून. फक्त एक धाव येते. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकले ती म्हणजे आपण पाहत आहेत 7. षटक क्रमांकाकडे दुसरं सुरू आहे. करायचे आहेत 47 म्हणजे अजूनही 40 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये विजयासाठी. गोलंदाज कृष्णा स्ट्राईक लावेस. रोहित जो चौथ्या क्रमांकावरती आला 2 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. चेंडू जातो व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने आल्यात. इथ्रो मात्र जमिनी समांतर या ठिकाणी करत असताना
अशा प्रकारे तीन चेंडूमध्ये फक्त तीन धाव आहेत, त्यात आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी होते. पण इथून निंबोली संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण मोठे फटके आले तर दबाव कमी होईल आणि लक्ष देखील समीकरण देखील त्यांच्यासाठी सोपं होऊ शकतं. ऑफसाईडचं क्षेत्र तुम्ही पाहू शकाल, लॉंग ऑफ पासून तर पूर्णपणे थर्ड मॅन डीपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. पण ऑनसाईडला तुम्हाला चार क्षेत्ररक्षक पाहायला मिळते डीपमध्ये, एक लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक मिडविकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे, एक फाईन लेग आहे, आणि उर्वरित क्षेत्ररक्षण तुम्हाला इनफील्डमध्ये पाहायला मिळते. हां, चेंडू अपील झालं आहे एल बी डब्ल्यूचा, पंचाने नक्कीच अपील फेटाळले. फक्त एक धाव येते, लेग बायचा इशारा ते पंचांचा, आणि हा चेंडू मात्र एक्स्ट्रा सोडून जाणार होता, त्यामुळे पंचांनी या फिर फेटाळलेले. एक धाव येते अवांतरच्या रूपाने, धावसंख्या धावफलकावरती 9. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे गोलंदाज कृष्णा. आपला अनुभव, आपली गुणवत्ता, आपली हिंमत, आपली ताकद, आपली प्रतिभा संपूर्णपणाला लावून या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त 4 धावा खर्च केले आहेत कृष्णा यांनी. हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार आहे, यावेळेस मात्र शफलून घेण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आला आहे पंचांचा, आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाताना दिसते 10. इथून 37 धावा अजूनही करायचे आहेत विजयासाठी. आणि चेंडू शिल्लक आहे 14 चेंडू, 37 धावांची गरज आहे विजयासाठी मैदानावरती निंबवली या संघाला. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा कृष्णा. हा चेंडू पाहत होता ऑनसाईडला वळवला आहे, वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत मिडविकेटवरनं डीपमधून, आणि अशा प्रकारे इथे धावचीचं अपील झालं आहे. पंचांनी मात्र अपील नाकारले, आणि अशा प्रकारे एका धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये, फलंदाजांना मोठी स्ट्रोक खेळण्याची संधी दिली नाही. त्यामागचं कारण गोलंदाजी आपण पाहिलं तर जास्तीत जास्त फुलर लेनची झाली आहे, यॉर्कर पद्धती झालेली आहे, आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर इथे धावा येताना दिसल्या नाही. फलंदाजांना सिंगल डबल्सवर समाधान मानावं लागलेलं आहे. पण अखेरचा चेंडू शिल्लक आहे, अखेरच्या चेंडूमध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं एखादा मोठा फटका आला तर. पण कृष्णाचा प्रयत्न असेल इथून एखादा चेंडू डॉट किंवा कमी धावांचा एक चेंडू आपल्याला हाताळावा लागेल. धावसंख्या धावपलकावरती 11 आहे, 36 धावा अजूनही करायच्या आहेत विजयासाठी. गोलंदाज सज्ज होतो यावेळेस कृष्णा. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला, एकच क्षेत्ररक्षक ऑफ साईडला डीपमध्ये, त्याच्या हातामध्ये हा चेंडू जातोय, आणि हा लागतो 3रा धक्का मैदानावरती फलंदाज मनीषच्या रूपाने निंबवली संघाला. मैदानावरती मनीष या ठिकाणी बाद होतोय लॉंग ऑफला झेल देऊन, आणि आता 11 ही धावसंख्या, 36 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आस्किंग रेट 18.00 प्रतिषटकामागे. मैदानावरती नवीन फलंदाज मयूर येत आहेत रोहितच्या साथीला. रोहित मात्र 4 सिंगलच्या साह्याने 4 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. तर गोलंदाजी मारुखर गोलंदाज आबा सज्ज होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये आबाने 25 धावा केल्या, 2 फलंदाजांना बाद केल्या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने स्वीकारला मस्कल संघाविरुद्ध. त्याचा आबाचा वापर या 3रा षटकामध्ये होतोय. 12 चेंडूमध्ये 36 धावा करायचे आहेत निंबोली संघासाठी, लक्ष या ठिकाणी कठीण होत असताना आबा लॉंग रनअपने आबा या ठिकाणी निघालाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, मिडल करता आला नाही, लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. व्हाईटचा इशारा येतोय पंच राकेश शाह, त्यानंतर हेमंत शेट्टी, राकेश शाह उर्फ रॉकी. तर व्हाईट चेंडू येतोय आणि धावसंख्या धावपलकावरती 12, 35 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. अबा यावसा राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, खूप मोठी गॅप आहे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन.
फलंदाज रोहितच्या बॅटमधून धावसंख्या धावपलकावरती 16 धावा, अजून 31 धावांची गरज आहे. षटकातील एक चेंडू संपन्न झाला म्हणजे अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे विजयासाठी. निंबोली संघासमोरील लक्ष आहे सुपर फोरमध्ये पोचण्यासाठी. तर आबा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. स्ट्राईकला रोहित अशाच प्रकारचे स्ट्रोक लगावणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे, तरच हे लक्ष चेस करता येईल निंबोली संघाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू फुल केल्यास क्यू एल एक्सच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषेच्या जवळ. हा चेंडू झेल पकडण्याची नक्की संधी होती, एका हाताने प्रयत्न केला आणि दरम्यान आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश येते, फक्त मिळते 2 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जॅज करतायत पुन्हा एकदा आणि आता मात्र कुठलीही चूक झाली नाही. मागचा झेल कठीण होता मात्र हा सोप्पा झेल आहे. फलंदाज ठिकाणी बाद होत आहेत रोहित. चार गडी वाजलेले आहेत, लक्ष थोडंसं कठीण होताना मैदानावरती निंबवली संघाला. रोहितने खूप चांगला प्रयत्न केला पण स्क्वेअर लेगची सीमारेषा त्याला क्लिअर करता आली नाही, त्यामुळे तो बाद झाला. झेलचीच्या रूपाने लागलाय हा चौथा धक्का. धावसंख्या धावपलकावरती 18, अजून 29 धावांची गरज आहे. हा चेंडू कट करतायत वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा देत चौकार. अविशी धावसंख्या झालेले म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी. 47 टार्गेट आहे आणि तिसरं षटक सुरू असताना 22-21 चेंडू झालेले आहेत. आपण पाहिलं तर 4 म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 25 धावा करायचे आहेत. आबाच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आलेले आहेत. खर मागच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, स्क्वेअर लेगला झेल देऊन रोहित. गोलंदाज आबा स्ट्राईकला मयूर. हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, वाईटचा इशारा येतोय आणि चौकार आल्यानंतर थोडासा दबाव नक्कीच आबावरती आला आणि तो दबाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो वाईटच्या रूपाने. ही 1 धाव इथे धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 23-24 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू यावसा कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय आणि या दरम्यान फलंदाज बाद होतो यावसा. संदेश हा लागतो मैदानातील 5वा धक्का.
करते अजूनही विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक आहे. तर आणि 23 धावांची गरज आहे विजयासाठी. नवीन फलंदाज पिंट्या येत आहेत सातव्या क्रमांकावरती. स्ट्राईकला मात्र मयूर, ज्याला स्ट्राईक हवी होती त्यामुळे संदेशला इथे धावबाद व्हावं लागलं. तर आबा पुन्हा एकदा हा चेंडू व्यवस्था ड्राईव्ह करताय. तर स्वतः आबा जाऊन चेंडू व्यवस्था नक्कीच पायाने चेंडू थांबवले. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपले आणि उर्वरित समीकरण 6 चेंडूमध्ये आता 22 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 6-22 समीकरण यंदाच्या हंगामात असे कित्येक सामने आम्ही पाहिले की फलंदाने 6-22, 7-23 सामने जिंकून दिले आहेत. मोठा गावच्या निलेश मात्रेने 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हा पराक्रम केला होता. 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना रवींद्र जोशीने माणेरेचा सामना जिंकून दिला होता. 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना मिलिंद काळनने देखील सामना जिंकून दिला होता. नक्कीच वॉर्न करत आहेत, सूचना देत आहेत की तो क्षेत्ररक्षक सिलिम मिडॉनला आहे. एक सिलिम मिडॉपला आहे. कुठल्याही प्रकारचे इशारे, कुठल्याही प्रकारचा आवाज तुम्हाला करायचा नाही आहे. स्ट्राईकला मयूर, गोलंदाजीसाठी सज्ज होते निनाद. 6-22 मयूरवरती नक्कीच भरोसा निंबोली संघाला. बघूया मयूर काय करतोय. हा चेंडू हाऊस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, जज करताय. जेल झालाय ड्रॉप आणि दरम्यान करतर प्रयत्न केलाच नाही. एकही धाव या ठिकाणी त्याने घेतली नाही. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण या ज्या 2 धावा घेतली नाही ते नक्कीच मागत पडू शकतील कदाचित जर सामना क्लोज आला तर. बघूया 5-22 मयूरला स्ट्राईक ठेवायची आहे पण त्याने इथे एका धावेचा प्रयत्न त्यासाठी केला नाही. त्याला असं वाटलं की हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नक्कीच जाणार. 5-22 क्षेत्ररक्षण अजून क्लोज करतायत. यष्ट्याच्या मागे अनिल आहेत. सातत्याने क्षेत्ररक्षणात हा बदल पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेला पाहतायत. सिलिमिड ऑफ आहे, एक सिलिमिड ऑन आहे. हा चेंडू यावस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर, वाईटचा इशारा येतो आहे. आता 5 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत. सुपर 4 लढत आहे. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. आता मात्र एक सिली पॉईंट आणलेला आहे. तर 5 चेंडूमध्ये आता करायच्या आहेत 21 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल. फलंदाज मयूर होते बाद. येथील 1760
आता मात्र फलंदाज मयूर बाद झालेत. नवीन फलंदाज येत आहेत सूर्यकांत. बघूया सूर्यकांत आशेची किरण घेऊन येत आहेत का मैदानावरती. चार चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. हा जेल झालाय ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. तीन चेंडू मध्ये करायचे आहेत 17 धावा. तीन षटकार मारावे लागतील. हा चेंडू असा डॉट इथे ऑफ स्टंप वरती होता. वेगवान चेंडू. आणि आता मात्र दोन चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. निंबवली संघ पराभवाच्या छायेमध्ये. वरप संघ मात्र इथून विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना. दोन 17 अजूनही कुठलाही धोका पत्करायचा नाही. अनिल अजूनही क्षेत्ररक्षण सजवत आहेत. कारण एखादा वाईट चेंडू आला न आला त्यावर चौकार आला तर पुन्हा एकदा निंबवली संघाला सामन्यामध्ये शिरकाव करता येईल. आणि तसं काही होता कामा नये यासाठी ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. हा चेंडू वाईड आहे. तर दोन चेंडूमध्ये 16 धावा करायचे आहेत विजयासाठी. आणि बघूया आणखीन दोन चेंडू कशा प्रकारे येत आहेत. या षटकात आपण पाहिलं तर दोन चेंडू वाईड आलेले आहेत. गोलंदाज निनाद पंथाच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. आणि अवस्था खूप बाहेर होते सफल झाले होते. हा डॉट चेंडू. आता एका चेंडूमध्ये 16 धावा करायचे आहेत. नक्कीच सामन्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. इथून वरप संघ सुपर फोरमध्ये पोहोचणार यात मात्र शंका नाही. निनाद औपचारिक त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि अशा प्रकारे वरप संघ पोहोचलेला आहे अंतिम चार मध्ये सुपर फोर मध्ये उपांत्य फेरी मध्ये. वेल प्लेड वरप संघ. हार्ड लक निंबवली संघ.